स्टूडेंट्स वेलकम इन दिस लेक्चर. इन लास्ट लेक्चर वी हैव सीन द क्लास एम्फीबिया. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट क्लास. दैट क्लास नेम इज रेप्टिलिया. व्हाट इज मीन बाय रेप्टिलिया? रिपेयर मीन्स टू क्रीप और टू क्राउड. मराठीमध्ये आपण त्याला सरपटणारे प्राणी म्हणतो. सो हियर दीज आर द क्राउलिंग एनिमल्स. सो वेल नोन एक्झाम्पल्स फ्रॉम दिस क्लास दॅट ऑलरेडी यू हॅव नोन. वी हॅव टू स्टडी these characteristics of this class and the different examples from this class. So first here the example naja naja, commonly it is having name cobra. jara marathi madhe apan nag mhanto, commonly it is known as a king cobra having scientific name naja naja. Then second example hemidactylus, common name is wall lizard. aplya ghara madhe bhintivarti ji pal aste tya त्याला आपण वॉल लिझार्ड म्हणतो अँड दॅट इज नोन एज अ हेमिडॅक्टिलस. देन क्रोकोडिलस विच इज हॅविंग कॉमन नेम क्रोकोडाईल, ज्याला आपण मगर किंवा सुसर म्हणतो, हे एक्झाम्पल इथं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चिलॉन कॉमन नेम इज टर्टल अँड टेस्टुडा कॉमन नेम इज टॉर्टॉईज. टर्टल आणि टॉर्टॉईज हे कॉमन नेम वेगळे असले तरी मराठीमध्ये आपण त्याला कासव म्हणतो. काय डिफरन्स आहे तो आपण नंतर बघणार आहे. सो हियर चिलॉन टर्टल टेस्टुडा टॉर्टॉईज. देन शॅमिलियॉन विच इज हॅविंग कॉमन नेम क्री लिझार्ड, रंग बदलणारा सरडा. शॅमिलियॉन सर्वांना माहिती आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये लिहिता येईल. त्यानंतर बँगॅरस कॉमन नेम क्रे, व्हायपेरा कॉमन नेम व्हायपर. सापाचे सर्व प्रकार, कारण साप हा सरपटणारा प्राणी आहे, तर हे सापाचे प्रकार आहे. बँगॅरस त्याला क्रेट म्हणलेला आहे, व्हायपेरा ज्याला व्हायपर म्हणलेला आहे. So these are the well-known examples from this class Reptilia, and you already know all these animals and you have seen all these animals nearby your home or in garden or in some parks. Okay, now what is the difference between tortoise and turtle? Commonly tala apan marathi madhe kaso mhanto, but there is difference only is that tortoise is spending maximum time on land while टर्टल इज स्पेंडिंग मॅक्झिमम टाईम इन वॉटर. कॉमनली कासव आपण त्याला म्हणत असलो तरी जास्त काळ जमिनीवरती राहणाऱ्या कासवाला टॉर्टॉईज असं म्हणलं जातं. जास्त काळ पाण्यामध्ये राहणाऱ्या कासवाला काय म्हणलं जातं? टर्टल म्हणलं जातं. हा बेसिक डिफरन्स आहे, तो फक्त आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मी इथं सांगितलेला आहे. कारण बरेचदा मुलं प्रश्न विचारत असतात की टर्टल आणि टॉर्टॉईजमध्ये फरक काय आहे. तर इथं आणखीन एक आपल्याला थोडासा फरक सांगता येईल की गोड्या पाण्यामध्ये आढळणारं जे असतं त्याला टॉर्टॉईज म्हणलं जातं, आणि खाऱ्या पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये आढळणारा आहे त्याला टर्टल म्हणलं जातं. पण बेसिक डिफरन्स हा लक्षात ठेवायचा आहे की जमिनीवरती आढळणाऱ्या कासवाला टॉर्टॉईज म्हणायचं, आणि जास्त काळ पाण्यामध्ये असणाऱ्या टॉर्टॉईजला टर्टल, त्या कासवाला टर्टल म्हणायचं. सो दीज आर दी सम एक्झाम्पल्स. नाउ द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, दीज आर दी फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स. फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स, पहिले व्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझम की जे जमिनीवरती त्यांचं लाईफ काय झालेलं आहे, सेट झालेलं आहे, असे पहिले टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स म्हणून ह्या रेप्टिलिया ग्रुपला ओळखलं जातं. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती राहणारे. जसे याच्या अगोदर आपण पायसेस, सुपरक्लास पायसेस बघितलेला आहे, आणि नंतर एम्फिबिया क्लास बघितलेला आहे. बोथ दीज ऑर्गॅनिझम्स आर व्हर्टिब्रेट्स बट दे आर लिव्हिंग इन वॉटर. ॲक्वॅटिक लाईफ हॅबिटॅट त्यांच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला बघायला मिळाली होती, आणि म्हणून टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट म्हणून फर्स्टली या रेप्टिलिया ग्रुपचा तिथं उल्लेख आपल्याला करावा लागेल. नेक्स्ट, दीज ऑर्गॅनिझम्स आर ॲक्वॅटिक और सेमी ॲक्वॅटिक अँड ऑल्सो फाउंड इन मार्शी प्लेसेस. मीन्स दीज ऑर्गॅनिझम्स आर प्युअरली ॲक्वॅटिक और सम आर सेमी ॲक्वॅटिक. मीन्स सम टाइम दे आर प्रेझेंट इन वॉटर अँड सम टाइम दे आर प्रेझेंट इन ऑन लँड. देअर फॉर दीज इज कॉल्ड एज अ सेमी ॲक्वॅटिक अँड ऑल्सो फाउंड इन मार्शी एरियाज. म्हणलेलं आहे मार्शी प्लेसेस म्हणजे जिथं ओलसर जमीन असेल, ओलसर जागा असेल, अशाच ठिकाणी आपल्याला हे ऑर्गॅनिझम मॅक्झिमम बघायला मिळतं. सो यू हॅव डिबट थिंकिंग अबाउट दॅट व्हाय दीज ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन दिस क्लास रेप्टिलिया, व्हाय दे आर नॉट इन्क्लुडेड इन द एम्फीबिया, बिकॉज दे आर हॅविंग ॲक्वॅटिक और सेमी ॲक्वॅटिक लाईफ. जे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो की क्लास एम्फीबियामध्ये का घेतलेलं नाही, कारण कासव आपल्याला माहिती आहे की काही काळ जमिनीवरती राहतं, काही काळ पाण्यामध्ये राहतं. पण बेसिक डिफरन्स काय आहे तर एम्फीबियन ऑर्गॅनिझम्स आर रिप्रोड्युसिंग इन वॉटर.
they are laying their eggs in water and their young ones are produced in water in amphibians. But in reptilia, the organisms are not laying their eggs in water, but they are laying their eggs on land. That is the basic difference. म्हणजे amphibia मध्ये जरी ते जमिनीवरती आणि पाण्यामध्ये राहत असतील तरी त्यांची रिप्रोडक्शनची जी पीरियड असतो त्यावेळेला अंडी जी घातली जाते ती जागा जी आहे ती पाण्यामध्ये असते आणि त्यांचे यंगवन्स जे आहेत जी पिलं आहेत ती पाण्यामध्ये जन्माला येतात आणि नंतर ती मोठी झाल्यावर जमिनीवरती येते. पण या ऑर्गॅनिझममध्ये अंडी ही जमिनीवरती घातली जातात, जमिनीवरती त्यांची पिलं जन्माला येतात आणि नंतर ती पाण्यामध्ये थोडी मोठी झाल्यानंतर जात असतात. त्यामुळे रिप्रोडक्शन होत असताना एग लेईंग जे आहे ते अँफिबियामध्ये वॉटरमध्ये केलं जातं, पण या ऑर्गॅनिझममध्ये एग लेईंग हे जमिनीवरती केलं जातं आणि म्हणून ह्या ऑर्गॅनिझमला काय म्हणलेलं आहे आपण टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट्स म्हणलेलं आहे. हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे, कारण काही जणांच्या मनामध्ये ही शंका येऊ शकते की व्हाय दिस ग्रुप इज इन्क्लुडेड, दिज ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन सेपरेट ग्रुप दॅट इज रेप्टिलिया. दो दे आर लिव्हिंग इन वॉटर, जरी ते पाण्यामध्ये राहत असतील काही काळ तरीसुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला सरपटणे किंवा चढणे झाडावरती ही पण एक मुवमेंट बघायला मिळते आणि त्याच्याशिवाय त्यांची अंडी जी आहे ती जमिनीवरती घातली जातात आणि म्हणून त्याला टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेट म्हणलेलं आहे. सो दिस ग्रुप इज सेपरेटेड फ्रॉम द क्लास अँफिबिया, दॅट इज द मेन रिझन यू हॅव टू रिमेंबर. ओके, नाउ नेक्स्ट, मोस्ट ऑफ देम आर कार्निवर्स, मोस्ट ऑफ देम आर फीडिंग ऑन द फ्लेश ऑफ ॲनिमल, मांसाहारी प्राणी आहेत यामधले, दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती त्यांचं लाईफ ते जगत असतात. सो दीज आर द एक्झाम्पल्स, दिस इज दी वॉल लिझार्ड, आपल्या घरामध्ये जी भिंतीवरती आपल्याला पाल बघायला मिळते वॉल लिझार्ड आहे. अनदर एक्झाम्पल हियर इज दी ड्रायको, दिस इज दी गार्डन लिझार्ड ज्याला मराठीत आपण सरडा म्हणतो, दिस इज दी क्रोकोडाईल ज्याला आपण मराठीमध्ये मगर म्हणतो, देन टर्टल ला कासव आपण म्हणतो, हा वॅरॅनस नावाचा एक ऑर्गॅनिझम आहे आणि हा किंग कोबरा. सो दीज आर दी डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ दिस क्लास रेप्टिलिया. नाउ द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, ॲज वी हॅव सीन दीज कॅरेक्टरिस्टिक द ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू क्लास रेप्टिलिया आर पॉइक्युलोथर्मिक, मीन्स दे आर कोल्ड ब्लडेड, देअर बॉडी टेम्परेचर डज नॉट रिमेन कॉन्स्टंट, द टेम्परेचर इज चेंजिंग अकॉर्डिंग टू द चेंज इन द सराउंडिंग टेम्परेचर. दीज कॅरेक्टरिस्टिक्स इज कॉमन इन क्लास कॉन्ड्रिक्थायस, ऑस्टिक्थायस दॅट इज सुपर क्लास स्पायसेस, अँड देन अँफिबिया अँड देन रेप्टिलिया. ऑल दीज थ्री क्लासेस, स्पायसेस, अँफिबिया अँड रेप्टिलिया, दीज थ्री क्लासेस आर हॅव्हिंग दीज कॉमन कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज द ऑर्गॅनिझम्स आर पॉइक्युलोथर्मिक, दॅट इज कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, द बॉडी टेम्परेचर डज नॉट रिमेन कॉन्स्टंट, इट इज गोईंग टू बी चेंज्ड अकॉर्डिंग टू द सराउंडिंग टेम्परेचर. सो दिस इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर, कॉमन कॅरेक्टरिस्टिक फीचर इन बिटवीन पायसेस, अँफिबिया अँड रेप्टिलिया. ओके, नाउ नेक्स्ट, लोकोमोशन ऑफर बाय लिम्स, यांना पाय असतात, पायाच्या साह्याने लोकोमोशन कॅरी आउट केलं जातं, अँड दीज लिम्स हॅव वेल डेव्हलप्ड पेंटाडॅक्टाइल डिजिट्स अँड क्लॉज, अँड दीज हेल्प टू ॲनिमल फॉर वॉकिंग अँड क्रीपिंग. दे आर हॅव्हिंग फोर लिम्स अँड सम ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग वेल डेव्हलप्ड पेंटाडॅक्टाइल डिजिट्स. पेंटाडॅक्टाइल म्हणजे पाच बोटं असणारे असं जे स्ट्रक्चर असतं त्याला पेंटाडॅक्टाइल म्हणलेलं आहे. पाच आपल्याला टोज असतात, बोटं असतात, अँड दे आर हॅव्हिंग क्लॉज, क्लॉज म्हणजे बोटाच्या टोकाला नख्यासारखे स्ट्रक्चर असतात. फॉर एक्झाम्पल आपण इथे डायग्राममध्ये बघू शकतो, इथं बघा तुम्हाला बघायला मिळतील 1, 2, 3, 4, 5 दीज आर पेंटाडॅक्टाइल डिजिट्स. लिमला पेंटाडॅक्टाइल डिजिट्स आहेत, पाच बोटं आहेत आणि बोटाच्या पुढे हे असं कर्व स्ट्रक्चर आहे, पॉइंटेड पॉइंटेड कर्व स्ट्रक्चर आहे. इथंसुद्धा तुम्ही बघू शकताय, इथंसुद्धा तुम्ही बघू शकताय, इथंसुद्धा बघू शकताय. सो दीज आर हॅव्हिंग पेंटाडॅक्टाइल डिजिट्स विथ क्लॉथ, अँड दिस स्ट्रक्चर इज हेल्पिंग द ॲनिमल फॉर क्रिपिंग अँड फॉर क्राऊलिंग, म्हणजे झाडावर चढण्यासाठी किंवा एखाद्या सपोर्टवर चढण्यासाठी आणि सरपटण्यासाठी या पेंटाडॅक्टाइल डिजिट्सचा वापर केला जातो. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, ॲज वी नो द स्नेक्स आर इन्क्लुडेड इन दिस रेप्टिलिया अँड स्नेक्स आर नॉट हॅव्हिंग एनी लिम्ब, स्नेक्स आर लिम्बलेस, सापाला पाय नसतात. हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहीत आहे की कुठल्याही सापाला आपल्याला पाय बघायला मिळत नाही.
एंड हाउ दे क्राउल, हाउ दे क्रीप, ते कसे सरपटतात. सो दीज क्राउल ऑन देअर बेली, बेली म्हणजे पोट, सापाचा खालचा जो भाग असतो ज्याच्या साह्याने तो सरपटत असतो जमिनीवरती त्याला बेली असं म्हटलं जातं. त्या बेलीच्या साह्याने साप जो आहे तो क्राउलिंग करतो आणि सरपटत जातो. सो हियर दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. लिम्बलेस रेप्टाइल, जसं आपण लिम्बलेस ॲम्फिबियन लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं, इक्टिओफिस हा लिम्बलेस ॲम्फिबियन आहे की ज्याला लिंब नाही, तसं लिम्बलेस रेप्टिलियनमध्ये आपल्याला स्नेकचं एक्झाम्पल सांगता येईल. कॉमन आहे, लक्षात राहण्यासारखं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, स्किन इज ड्राय नॉन ग्रॅन्ड्युलर. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस क्लास, बिकॉज इन क्लास ॲम्फिबिया वी हॅव सीन स्किन इज ऑलवेज मॉइस्ट अँड ग्लँड्युलर विथ म्युकस ग्लँड्स अँड विदाउट स्केल्स. हे कॅरेक्टरिस्टिक्स आपण ॲम्फिबियामध्ये बघितलेलं होतं, बट इन क्लास रेप्टिलिया स्किन इज ड्राय अँड नॉन ग्लँड्युलर. स्किन ही कम्प्लिटली ड्राय असते, नॉन ग्लँड्युलर म्हणलेलं आहे, कोणत्याही प्रकारची ग्लँड स्किनवरती असत नाही, त्यामुळे स्किन नेहमी कशी असते, ड्राय असते. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे या क्लासचं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, लिझार्ड्स अँड स्नेक्स शेअर देअर स्किन पिरियॉडिकली. सम ऑर्गॅनिझम्स लाईक लिझार्ड अँड स्नेक्स आर शेडिंग देअर स्किन पिरियॉडिकली. म्हणजे काय, की साप कात टाकतो, एक टर्म तुम्हाला ऐकून माहिती असेल, कात टाकतो म्हणजे सापाची वरची जी सगळी स्किन आहे बॉडीची तिच्या, ती स्किन सगळी निघून जाते आणि नवीन स्किन तिथं तयार होते, त्याला शेडिंग म्हणलेलं आहे. शेडिंग ऑफ स्किन, शेडिंग देअर स्किन पिरियॉडिकली, म्हणजे ठराविक वेळ काळ गेल्यानंतर साप मॅच्युअर झाला की मॅच्युरिटीनंतर काही काळानंतर वरची स्किन जी आहे ती शेड ऑफ होते, निघून जाते आणि नवीन स्किन येते. परत काही काळानंतर, ठराविक वेळानंतर पुन्हा शेडिंग होतं, पुन्हा स्किन निघून जाते, पुन्हा नवीन स्किन येते. असं एक्झाम्पल आपल्याला इथं शेडिंग ऑफ स्किन लिझार्ड आणि स्नेक्समध्ये आपल्याला सांगता येईल. सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. नाव द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ इपिडर्मल स्केल्स ऑर प्लेट्स ऑर शील्ड्स अँड स्कूट्स. डिफरंट ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग डिफरंट टाईप ऑफ एक्झोस्केलेटन. द ॲम्फिबिया क्लास इज नॉट हॅव्हिंग एनी टाईप ऑफ एक्झोस्केलेटन. इन लास्ट लेक्चर वी हॅव स्टडी एक्झोस्केलेटन इज ॲबसेंट इन क्लास ॲम्फिबिया. बिफोर दॅट वी हॅव कम्प्लिटेड दी सुपर क्लास स्पायसेस, कॉन्ड्रिथाईस अँड ऑस्टिकथाईस. इन दॅट क्लास द एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्केल्स. इन सम टिनॉइड ऑर सायक्लॉइड स्केल्स आर प्रेझेंट अँड इन सम फ्लॅकॉइड स्केल्स आर प्रेझेंट. आपण सुपर क्लास स्पायसेसमध्ये बघितलेलं आहे स्केल्स प्रेझेंट असतात, एक्झोस्केलेटन प्रेझेंट असतं, बट इन ॲम्फिबिया एक्झोस्केलेटन इज टोटली ॲबसेंट अँड इन दिस रेप्टिलिया एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ इपिडर्मल स्केल्स, इन द फॉर्म ऑफ प्लेट्स ऑर इन द फॉर्म ऑफ शील्ड ऑर स्कूट. कासवाच्या पाठीवरती आपल्याला एक कठीण असं आवरण बघायला मिळतं, फरशीसारखं जाड अशा टाईपचं, त्याला शील्ड किंवा स्कूट असं म्हटलं जातं. मगर असेल किंवा सुसर असेल तर त्यांच्या बॉडीवरती तुम्हाला प्लेटेड स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं, ते एक्झोस्केलेटन असतं. आणि स्केल्स, सरड्याच्या बॉडीवरती वगैरे आपल्याला स्केल्स बघायला मिळतात, खवल्यासारखे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. सो बिलॉंगिंग टू दिस क्लास रेप्टिलिया ऑल ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग प्रेझेन्स ऑफ एक्झोस्केलेटन दॅट मे बी इन द फॉर्म ऑफ इपिडर्मल स्केल्स, दॅट मे बी इन द फॉर्म ऑफ प्लेट्स ऑर दॅट मे बी इन द फॉर्म ऑफ शील्ड ऑर स्कूट. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला एक्झोस्केलेटन बघायला मिळतं. ओके, नेक्स्ट हिअर इयर ड्रम इज डिप्रेस्ड. इन क्लास ॲम्फिबिया वी हॅव सीन प्रॉमिनंट इयर ड्रम ऑर टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज प्रेझेंट ऑन द लॅटरल साईड्स ऑफ द हेड. हे कॅरेक्टरिस्टिक्स आपण ॲम्फिबियामध्ये बघितलेलं होतं, बट हिअर इन दिस रेप्टिलियन ऑर्गॅनिझम्स द इयर ड्रम इज नॉट वेल डेव्हलप्ड, इट इज डिप्रेस्ड. म्हणजे यांच्यामध्ये टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा इयर ड्रम, म्हणजे ज्याला आपण कानाचा पडदा म्हणतो, जसं आपल्या कानाच्या आतमध्ये असतो तसा, तो या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला डिप्रेस्ड बघायला मिळतो, म्हणजे नॉट वेल डेव्हलप्ड असं आपण म्हणू शकतो. व्हाईल ॲम्फिबियन्स आर शोईंग वेल डेव्हलप्ड इयर ड्रम ऑर टिम्पॅनिक मेम्ब्रेन, बट हिअर इट इज नॉट वेल डेव्हलप्ड, सो इयर ड्रम इज डिप्रेस्ड. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, रेस्पिरेशन इज बाय लंग्स. दीज ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड, बट दी रेस्पिरेटरी ऑर्गन हिअर इज दी लंग्स. ओनली
lungs are responsible for the respiration, so respiratory organ is lungs. Then circulatory system, it is of closed type. All vertebrate organisms or all chordate organisms are showing closed circulatory system, and in non-chordata we have seen the phylum Annelida is showing closed circulatory system, while others are showing open circulatory system. Okay, so here closed circulatory system is present, heart is present on the ventral surface, and the heart is not perfectly four chambered. That is imperfectly four chambered, means it is having two complete auricles, but ventricles are incompletely partitioned. बघा इथं सुपर क्लास स्पायसेस मध्ये आपण बघितलं टू चेंबर्ड हार्ट आहे, वन ऑरिकल आणि वन व्हेंट्रिकल. त्यानंतर आपण एम्फिबिया क्लास बघितला लास्ट लेक्चरला, एम्फिबिया मध्ये थ्री चेंबर्ड हार्ट आहे, टू ऑरिकल्स आणि वन व्हेंट्रिकल. बट हियर इन धिस क्लास रेप्टिलिया द हार्ट इज इम्परफेक्टली फोर चेंबर्ड, जिथे तीन चेंबर्ड पण असत नाही, इम्परफेक्टली फोर चेंबर्ड म्हणलेलं आहे. म्हणजेच काय की दोन कंप्लीट ऑरिकल्स बघायला मिळतात, टू कंप्लीट ऑरिकल्स अँड द व्हेंट्रिकल्स आर इनकम्प्लीटली पार्टिशनड. व्हेंट्रिकल्स आहेत परंतु कम्प्लीटली पार्टिशनड त्यांच्यामध्ये नसतात, आणि म्हणून त्याला इम्परफेक्टली फोर चेंबर्ड हार्ट असं इथं म्हणलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बट देअर इज एक्सेप्शन टू दिस इम्परफेक्टली फोर चेंबर्ड हार्ट, दॅट इज क्रोकोडाईल अँड टॉर्टॉइस इज हॅव्हिंग फोर चेंबर्ड हार्ट. रेप्टिलियनमध्ये क्रोकोडाईल आणि टॉर्टॉइस हे दोन एक्झाम्पल्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला परफेक्टली फोर चेंबर्ड हार्ट बघायला मिळतं, टू कम्प्लीट ऑरिकल्स अँड टू कम्प्लीट व्हेंट्रिकल्स. असं परफेक्टली फोर चेंबर्ड हार्ट फक्त दोनच ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळतं, क्रोकोडाईल आणि टॉर्टॉइस. सो यू हॅव टू रिमेंबर दी रेप्टिलियन्स आर हॅव्हिंग इम्परफेक्टली फोर चेंबर्ड हार्ट, बट crocodile and tortoise are having perfectly four chambered heart. Okay, so this is also important characteristic feature. Now next characteristic about the nervous system, brain is well developed, the olfactory lobes and cerebellum are better developed than amphibians. In last class amphibia we have also seen that characteristic, brain is well developed in amphibians and the olfactory lobes are well developed. What is the function of olfactory lobes? It is related to the sense of smell. आपल्या नाकाच्या फंक्शनिंगसाठी आपल्या ब्रेनमध्ये काही स्ट्रक्चर असतं, त्याला ऑल्फॅक्टरी लोब्स म्हणलेलं आहे, आपल्याही बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. सच ऑल्फॅक्टरी लोब्स आर वेल डेव्हलप्ड इन एम्फिबिया ऑल्सो, अँड दीज ऑल्फॅक्टरी लोब्स आर वेल डेव्हलप्ड इन क्लास रेप्टिलिया ऑल्सो. अँड अनदर स्ट्रक्चर नेम इज गिवन, इट इज द सेरेबेलम, ज्याला आपण मराठीमध्ये छोटा मेंदू असं म्हणतो. म्हणजे मराठीमध्ये मोठा मेंदू आणि छोटा मेंदू असं म्हटलं जातं. ॲक्च्युली ब्रेनचे तीन पार्ट पडतात, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. पुढचा मेंदू, मधला मेंदू आणि मागचा मेंदू. त्यातला हाइंड ब्रेन जो आहे मागचा, त्याच्यातल्या एका पार्टचं नाव आहे सेरेबेलम. हे सेरेबेलम आणि ऑल्फॅक्टरी लोब्स हे वेल डेव्हलप्ड आपल्याला या रेप्टिलियामध्ये बघायला मिळतात दॅन द एम्फिबिया. म्हणजे एम्फिबियापेक्षा या ऑर्गॅनिझममध्ये ब्रेनची डेव्हलपमेंट झालेली आपल्याला बघायला मिळतं. ओके, नाव नेक्स्ट, सेक्सेस आर सेपरेट शोईंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. सेक्सेस सेपरेट आहेत, युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम्स आहेत, डायोशियस कंडिशन आहे, मेल ॲनिमल वेगळा आहे, फिमेल ॲनिमल वेगळा आहे, अँड दे आर शोईंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. मीन्स वी कॅन आयडेंटिफाय द मेल ऑर्गॅनिझम अँड फिमेल ऑर्गॅनिझम. सो दिस शोईंग प्रॉमिनंट सेक्शुअल डायमॉर्फिझम. फर्टिलायझेशन इज इंटरनल, मीन्स the fusion of male and female gamete is taking inside the female body of that organism. So fertilization is internal, and these are oviparous, andyatun pilancha janm denare organisms ahet. So this is called as a oviparous. Only exception is there, viper is viviparous. Viper snake cha prakar ahe, sapacha prakar ahe. Ya viper snake madhe aplyala kay baghayla milto, विविपॅरस कंडिशन बघायला मिळते. मीन्स दीज स्नेक्स आर गिविंग देअर बर्थ टू देअर यंग वन्स. ओनली द एक्सेप्शन इज व्हायपर. यू कॅन आयडेंटिफाय द नेम व्हायपर, व्ही आय आणि विविपॅरस, हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. रिमेनिंग ऑल द ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू दिस क्लास रेप्टिलिया आर ओव्हिपॅरस, मीन्स दे आर लेईंग एग्स, अँड फ्रॉम एग्स द यंग वन्स आर गिविंग बर्थ. ओके,
So these are the different characteristic features of this class Reptilia. We have completed. I hope you understand all the different characteristic features, distribution features, and all the examples from this class Reptilia. So we will stop here, and in the next lecture we are going to see the next class Aves. Till then, thank you.